Sahyadri Superfast Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication. नमस्कार, मी मोहिनी. आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री. पाहुयात देश विदेशासह महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये. रिकामा ट्रक घेऊन भिवंडीहून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रक चालक आणि वाहनास कार आणि दुचाकी आडवी लावून लुटल्याची घटना वैजापूर गंगापूर मार्गावर घडली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान औरंगाबाद ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 48 तासात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. श्याम चव्हाण, गणेश शांताराम रोकडे, अविनाश रघुनाथ खंडागळे, बाबासाहेब विष्णू देवकर, विशाल उर्फ देवा रामभाऊ पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांचे दक्षिण मुंबईत आलिशान घर असल्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दक्षिण मुंबईच्या ताडदेव मधील 7.5 कोटींचे घर म्हाडाच्या लॉटरीत त्यांनी 7.5 कोटींचे घर जिंकले. या घराची अंदाजे किंमत 10 कोटीची आहे. दक्षिण मुंबईतील ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये 1500 स्क्वेअर फुटाचे यंदाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत सर्वात महागडे घर होते. महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस शरद पवार गटाशिवाय निवडणुका लढण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार आहेत. उद्यापासून ठाकरे गटांकडून लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेतला जाणार आहे. 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात 16 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जातोय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्याच्या बैठकीचं काही मनावर घेऊ नका. पवारसाहेब हे माझ्या कुटुंबातले प्रमुख आहेत. या बैठकीला राजकीय रंग देऊ नका असे वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये प्रसार माध्यमाशी बोलत होते. दरम्यान मी बैठकीला गेलो हे मान्य करतो, पण चोरडिया यांच्या घरातून बाहेर पडलेल्या आणि धडकलेल्या गाडीत मी नव्हतोच असे अजित पवार म्हणाले. देशभरात आज 77वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय. ठिकठिकाणी आज सकाळी विविध नेत्यांच्या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झालंय. मात्र ठाण्याच्या शिवसेना ठाकरे गटाने मध्यरात्री ध्वजारोहण केले. सोबतच शिवसेनेच्या वतीनेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील जिल्हा शाखा येथे पारंपरिक ध्वजारोहण पार पाडले. धर्मवीर आनंद दिघे यांनी 1976 साली मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची परंपरा सुरू केली. आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्यात आता 2 ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडतोय. याशिवाय मनसेने मुलुंडे येथे रात्री ध्वजारोहण केले. शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. कोल्हापुरात मराठा आरक्षणच्या संदर्भातल्या बैठकीत कार्यकर्त्यांचा गोंधळ पाहायला मिळालाय. कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच गोंधळ घातलाय. योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातल्याचं समजले. या गोंधळादरम्यान पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची देखील झाली आहे. पुढील आठवडा भारतीय विज्ञान जगतासाठी खूप खास असणार आहे. भारताची महत्वाची अंतराळ मोहीम चंद्रयान 3 एका आठवड्यावर चंद्रावर उतरणार आहे. चंद्रयान 21 ते 23 ऑगस्ट दरम्यान चंद्राच्या भूमीवर उतरेल असं सांगण्यात येत आहे. इतिहासाच्या पानांमध्ये या सुवर्ण क्षणाची नोंद होईल. भारतासाठी हे एकमेव महत्वाचं मिशन आहे, पण अशा प्रकारच्या अनेक मिशन्समुळे चंद्रावर ट्रॅफिक जाम सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर अपघात आला. आज 45 दिवस लोटूनही अजूनही ट्रॅव्हल्स मालकावर कारवाई करण्यात आली नाही. आज श्रद्धांजलीतून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. यावेळी खासदार रामदास तडस यांनी श्रद्धांजली अर्पण करत मृत कुटुंबियांच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन मार्गी लावू असे सांगितले आहे. विदर्भ ट्रॅव्हल्स मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. यावेळी कुटुंबियांनी काही मागण्या सुद्धा सरकारकडे केल्या आहेत. तसेच त्यांनी विदर्भ ट्रॅव्हल्स मालकांची भेट करून द्यावी अशी मागणी केलेली आहे. चंद्रकांत खैरे हे नेहमी प्रजासत्ताक दिन असो, स्वातंत्र्य दिन असो किंवा 17 सप्टेंबर असो, यावेळी जेव्हा पालकमंत्री भेटायला येतात तेव्हा ते उठून जातात. यावर उत्तर देताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की खैरेंना काम असेल त्यात काही एवढं सिरियस घेण्यासारखं नाही. 15 ऑगस्टला वेगळे कार्यक्रम असतात, त्यांना काहीतरी काम असेल म्हणून ते उठून गेले असतील. त्यांच्याबद्दल मी कसे बोलू. आज 15 ऑगस्ट आहे. कार्यक्रम झाल्यानंतर राजकारण करायला भरपूर वेळ भेटतो.
सोलापुरात आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त MIM ने भव्य तिरंगा रॅली काढली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेला अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली आहे. या रॅलीमध्ये शेकडोंच्या संख्येने युवा कार्यकर्त्यांसोबत महिलांनीही सहभाग नोंदवला आहे. दरम्यान इन्कलाब जिंदाबादच्या घोषणेने सोलापूर शहर दणाणून निघाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळालं. सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.